रोल। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। कोरोना संसर्गामुळे सोलापूर शहरात व जिल्ह्यात अनेक खाजगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासन आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आल्याने आता दवाखाने सुरू केले गेले नाहीत तर प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे। यापूर्वी सर्व खाजगी दवाखाने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार चर्चा केली आहे। तरीही दवाखाने सुरू नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असल्याने सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे। तर पाहूयात काय म्हणाले दत्तात्रय भरणे। मला जिल्ह्यातल्या सर्व आणि ग्रामीण भागातल्या शहरातल्या सर्व डॉक्टर जे खाजगी डॉक्टर आहेत त्यांना पण विनंती करायची, खरं तर त्यांनी दवाखाने सुरू हे केले पाहिजेत। कलेक्टर साहेब मीटिंग घेत आहेत, त्यांच्या मेडिकल असोसिएशनशी बोलत आहेत आणि त्यांनी सांगितलं की आमचे एवढे दवाखाने सुरू झालेत, पण प्रत्यक्षात तेवढे दवाखाने सुरू झालेले नाहीत। जर खाजगी डॉक्टरांनी जर त्यांचे दवाखाने ओपीडी जर सुरू केला तर निश्चित प्रकारे सिव्हिल हॉस्पिटलवरती लोड येणार नाही। तेव्हा मला आपल्या माध्यमातून सर्व खाजगी डॉक्टर बांधवांना विनंती करायची की तुम्ही ताबडतोब दवाखाने सुरू करा। आणि जर आता आम्ही तर एकदा नोटीस महानगरपालिकेने दिलेलीच आहे, पण परत जर असं ते एवढं करूनही त्यांनी जर ह्या गोष्टी जर दवाखाने खाजगी सुरू केले नाही तर त्यांच्यावरती शासनाच्या वतीने आम्हाला नाईलाज असतो ही कठोर कारवाई ही आम्हाला करावं लागेल जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून।